आपले ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन जी, आदरणीय भरमू अण्णा, आमचे मित्र शिवाजी पाटील जी, संजय पाटील जी, विक्रम जी, सर्वच या ठिकाणी उपस्थित, आपले महाराज आणि सर्वच उपस्थित सन्माननीय अतिथी आणि सर्व गावकरी भगिनी आणि बंधूंनो, मी खरोखर आज शिवाजी यांचं मनापासून आभार मानेन. सकाळपासून मला रुखरुख होती की आज नरसिंह जयंतीचा दिवस आहे. सकाळी मुंबईहून निघताना नरसिंहाची आरती करून निघालो, पण मला असं वाटलं की आज कदाचित नरसिंहाचं दर्शन होणार नाही आणि प्रत्यक्ष नरसिंहाचा निरोप घेऊन शिवाजी माझ्याकडे आले आणि म्हणाले आज मंदिरात तुम्हाला यायचं. ईश्वराचाच संकेत मला मिळाला, कारण आमचं कुलदैवत हे नरसिंह आहे आणि त्यांनी ते सांगितल्याबरोबर पुढचे सगळे कार्यक्रम आम्ही मागे पुढे केले आणि थेट या ठिकाणी आलो. आणि मला अतिशय आनंद आहे की हे जे पांडवकालीन मंदिर आहे, अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं मंदिर आहे. आपण सगळ्यांनी मिळून याचा जीर्णोद्धार केला आणि या अतिशय सुंदर मंदिरामध्ये आज नरसिंह जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष नरसिंहाचं दर्शन हे घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे कुठल्याही गावात गेलं की लोक आम्हाला 25-15 फंड मागतात, तुमच्या गावामध्ये 25-15 फंडाच्या ऐवजी मी मंत्रीच घेऊन आलो, हा तुम्ही ठरवून घ्या. ग्राम विकास मंत्रीच ठरवून घ्या, साहेबांना फंड घ्या, काही काळजी करू नका. पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, ग्राम विकास मंत्री सोबत आहेत आणि निश्चितपणे एवढं मोठं काम जर तुम्ही केलंय तर सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, काही ना काही झालं पाहिजे. तर तुम्ही काळजी करू का, या परिसराच्या विकासाच्या संदर्भात एक लवकरच ग्राम विकासच्या माध्यमातून आराखडा तयार करू आणि हे काम तुम्ही केलंय, उरलेलं काम आम्ही या ठिकाणी तुम्हाला करून देऊ. एवढं चांगलं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर आहे आणि आपल्याला माहिती आहे की नरसिंह भगवान जे आहेत हे अन्यायाचं निर्धारण करणारे आहेत. कारण हिरण्यकश्यपूला वर होता की त्याला मनुष्य मारणार नाही, जनावरी मारणार नाही, त्याला कुठलं अस्त्र मारणार नाही, कुठलं शस्त्र मारणार नाही, त्याला दिवसही मारणार नाही, त्याला रात्रीही मिळणार नाही, अशा प्रकारचं त्याला वर होता. आणि ज्यावेळी त्या ठिकाणी त्याने विचारलं की सांग कुठे आहे तुझा भगवान, आणि बाळाने सांगितलं की या खांबामध्ये देखील माझा भगवान आहे. आणि तो खांब तोडल्याबरोबर तिन्ही सांजाच्या वेळी नरसिंह भगवान प्रगटले आणि नरसिंह भगवानांनी त्या ठिकाणी अन्याय करणाऱ्या हिरण्यकश्यपूला आपल्या वाघ नखांनी त्या ठिकाणी ठार केलं. आणि तो जो काही हिरण्यकश्यपूला वर होता, तर नरसिंह भगवान हे माणूसही नव्हते आणि ते जानवरही नव्हते. त्यांनी कुठलं शस्त्र वापरलं नाही, अस्त्र वापरलं नाही, नखांनी त्याचा वध केला. आणि सकाळी नाही, रात्री नाही, तर तिन्ही सांजाच्या वेळी अशा प्रकारचा तो वध केला. आणि म्हणून अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे आणि अन्याय संपवणारे अशा प्रकारचे नरसिंह भगवान आहेत. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांना अन्याय संपवण्याची प्रेरणा या ठिकाणी मिळते. आणि म्हणून मी तुमचा मनापासून आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आणि अतिशय सुंदर अशा या नरसिंह भगवानांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. आणि शिवाजी पाटील साहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की एकदा पाहून इथलं मन भरत नाही, तुम्ही मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा सांगतो मी पुन्हा येईन तेव्हा मी नक्कीच येतो, कसा येतो हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.